विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण मागच्या तासिकेला विविध रेषेपासून टेबल लॅम्प शेडसाठी रचना कशी करायची, रंग कसे भरायचे ते आपण शिकलो। आता ह्या तासिकेला त्याच रेषांचा उपयोग करून अक्षर कसे तयार होतात, प्रत्येक अक्षर हे एक चित्र असतं हे लक्षात घ्या, कारण रेषेपासूनच अक्षर बनत असतं। उभी रेषा, आडवी रेषा, तिरकी रेषा हे जर आपण जोडलं व्यवस्थित तर वेगवेगळं अक्षर सुद्धा तयार होऊ शकतं। आपला आजचा चित्रकलेचा विषय दुसरा आहे अक्षर लेखन। त्याच्यामध्ये समजा आता बघा, मी एक आडवी रेषा काढली, उभी रेषा काढली, वक्र रेषा काढली, काही बनलं का अक्षर? नाही। पुन्हा याच रेषेला मी असं काढतो, हा झाला मराठी अक्षरातला वरचा अचा वर, हाच भाग मी तर इथून असा केला, इकडे पुन्हा इकडनं असा केला, ही रेषा जोडली, ही झाली वक्राकार रेषा, वक्राकार रेषा, वक्राकार रेषा, आणि या झाल्या उभ्या रेषा। पुन्हा थोड्या अंतरावर उभी रेषा, पुन्हा आडवी रेषा, पुन्हा आडवी रेषा, पुन्हा उभी जोडून, मग उभी रेषा, पुन्हा उभी रेषा। बघा इथे हा एक तयार झाला, हा एक तयार झाला, हा वेगळा वक्राकार आकार तयार झाला, हा एक तुझा आकार तयार झाला। आता हा अ वाटत नाही आहे, आता तुम्हाला मराठीतलं तीन वाटेल, तीन, मग हा जो मधला भाग आहे हा तुम्ही पुसून टाकू शकता। मग अ झाला नाही आहे, पुन्हा याला असा एक भाग जोडून द्यायचा, उभी रेषा आडवी रेषा हे बघायचं, हा झाला आपला अचा बाह्य आकार। आता ह्याच आकारामध्ये आता आपण हा बोल्ड केला, हा अ एवढा करून चालणार नाही, आपल्याला पान भरून काढायचा आहे मित्र, म्हणून हा मोठा घ्यायचा, आणि त्या ज्या रेषा आपण घेतल्या आडव्या उभ्या त्याच ज्याप्रमाणे आपण टेबल लॅम्प शेडवर टाकल्या त्या पद्धतीने तुम्ही ह्या हिशात सुद्धा याला टाकू शकता, उभ्या आडव्या कशा। आणि आपलं अध्यक्ष तुमचं नाव जे असेल त्याचं पहिलं अक्षर असा काढायचा प्रयत्न करायचा। एक आनंद म्हणून आणि एक वेगळेपणा त्यात जपला जातो, आणि आपलं अक्षर अध्यक्ष त्याच्यामध्ये आपल्याला दिसत। तुम्ही यात लहान गोळ काढू शकता, चांगला तुम्हाला जे आवडत ते भौमितिक आकार, त्रिकोण, अर्धवर्तुळ, त्याला बॅलन्स करायचं इकडे वर्तुळ, तिथे वर्तुळ, अशा पद्धतीनं। आणि पुन्हा आपण जे ते रंग घेतले आहेत ते याच्यात भरायचं, त्याचं डेमो मी तुम्हाला ते करून दाखवेन। धन्यवाद। ज्याप्रमाणे आपण अ ला गेलो असंच इथं वेगवेगळे उदाहरणं दिले आहे। माझं नाव पंकज आहे, माझं पहिलं अक्षर अध्यक्ष पंग, पंग केला आहे, त्यात वेगवेगळ्या रेषा मारल्या, आणि पंग म्हणजे शब्द म्हटला पंग मोठा काढला, आणि कज किंवा पंकज असा बनवलं, किंवा देवेंद्र म्हणून द घेतला, हा द काढला, वेगवेगळ्या रेषा मारल्या, उभ्या आणल्या, त्याच्यामध्ये हे चेक्स आपण भरायचे, नाव टाकायचं पूर्ण, आणि मग मला वाटलं तर सोबत वर्तुळ त्रिकोण असे काही छोटे छोटे काढायचे, मेन रंग इच्छाच भरायचे, आणि हे बॅकग्राऊंडला आपण लाईट कलर भरून सुद्धा याचं सुशोभन वाढवू शकतो। म्हणजेच अक्षर लेखन करताना सुद्धा आपल्याला रेषा ह्या घटकाचा उपयोग होतो, ती वक्र असेल, लयदार असेल, आणि छान असं आपल्या अध्याक्षराचं चित्र आपण आपल्या घरामध्ये फ्रेम करून लावू शकतो। ओके, नमस्कार मित्रांनो। आपण मागच्या तासाला टेबल लॅम्प साठी शेड जी केली त्यात ज्याप्रमाणे आपण लयदार रेषा, तिरक्या रेषा, सरळ रेषा, आडव्या रेषा वापरल्या तीच पद्धत आपल्याला या अक्षराच्या आकारात करायची आहे। प्रत्येक अक्षर हे चित्र असतं, ते कसं ते मी तुम्हाला याचा डेमो इथे दाखवणार आहे, आणि कसे रंग भरायचे ते तुम्ही एक निरीक्षण करा, आणि त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा। तुमची पद्धत वापरली तरी चालेल। इथे आपल्याला दिसतं आहे वही, वॉटर कलर, पेन्सिल कलर आणि ब्रश ह्याचा वापर करायचा आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल साहित्य असेल त्या साहित्यामध्ये तुम्ही हे काम करायचं आहे। आता बघूया आपण अक्षरांच्या, आता पाहूयात आपण
अक्षरांच्या रचनेमध्ये रेषांचा वापर कशा पद्धतीने होतो आणि रंगवलं कसं जातं आणि सुंदर व आकर्षक आपल्या नावाचं अध्यक्षर तयार होतं.